टू शेफ प्रणिता चॉइस किचन। सो आज मी तुम्हाला संक्रांत स्पेशल तीळ आणि गुळापासून वडी बनवून दाखवणार आहे। एकदम मस्त वडीची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि एकदम इजी वे मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की कशी बनवायची तीळ आणि गुळाची वडी। सो आज मी मस्त रेडी सुद्धा झालेली आहे आणि एकदम मस्तपैकी आपण आता टेस्टी वडी बनवणार आहोत। तर त्या मी टाइम वेस्ट न करता पटकन रेसिपीला स्टार्ट करणारच आहे, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, एंडपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी काय आहे ते कळेल। सो चला तर आपण जाऊ आता पटकन किचनकडे आणि रेसिपी बनवायला। तीळ घेतलेले आहेत, इथे मी एक कप तीळ घेतलेले आहेत, त्यानंतर मी वेलची पूड घेतलेली आहे एक चमच, त्यानंतर गार्निशिंगसाठी थोडेसे मी एकदम खोबरं किसून घेतलेलं आहे, सुकं खोबरं किसलेलं आहे मी, त्यानंतर मी इथे चार चमचे मी इथे चार टेबलस्पून तूप घेतलेलं आहे, एक कप मी इथे मी गूळ घेतलेलं आहे चिक्कीचा गूळ आहे हा, आणि एक कप इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते भाजलेले शेंगदाणे आहेत। पण मी इथे ताट घेतलेलं आहे, त्याला मी आता तूप लावून घेणार आहे। सगळीकडे तूप स्प्रेड करून ठेवून द्यायचं आहे आपण बाजूला। हे कढई ठेवलेली आहे एक आणि मी त्यात आता तीळ घालणार आहे। तीळ आपण हे भाजून घ्यायचे, गॅस मीडियम फ्लेम वर ठेवूनच आपण ही प्रोसेस करणार आहोत। तीळ एकदम परपवायचे नाहीये, तर थोडे लालसर होईपर्यंत भाजायचे। सतत तीळ असं हलवत राहा, नाहीतर ते जळू शकतं। घेतलेले आहेत भाजून, एक पाच मिनिटं लागतात तीळ भाजायला, जास्त पण मी भाजलेली नाही आहे। आता हे थोडे गरम आहेत, ते थंड होण्यासाठी मी ठेवून देणार आहे आणि मग पुढची प्रोसेस मी करणार आहे। शेंगदाणे घालून घेणार आहे, एक कप शेंगदाणे मी इथे घालते। हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि आपली तीळ गार होत आहेत तोपर्यंत आपण या शेंगदाण्याची शेंगदाणे हे थोडे बारीक करून घेणार आहोत मिक्सरमधून। पण ही इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अजिबात बारीक पेस्ट नाही करायची ह्याची, फक्त एकदा फिरवून घ्यायचं आहे थोडंसं एकदम। आता आपण हे फिरवून घेऊ एकदा। इकडे शेंगदाणे जे होते ते मी बारीक करून घेतलेले आहेत, पण तुम्ही बघू शकता मी एकदम पण त्याची पेस्ट नाही केलेली, पावडर नाही केलेली, तर थोडंसं एकदाच फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधून। आता आपण काय करणार आहोत, तर आपण हे जे तीळ आपण थंड करायला ठेवले होते ते आता फक्त एकदा फिरवून घेणार आहोत मिक्सरमधून। मी तीळ आता इथे बारीक करून घेतलेले आहेत, पण तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी मी एकदम रवाळ असं करून घेतलेलं आहे, हे एकदम पेस्ट नाही केलेली याची। सो तुम्हीसुद्धा असंच करा, एकदम पेस्ट नका करू। आता आपण याची पुढची प्रोसेस करणार आहोत। ठेवून घेतलेली आहे, त्यात मी आता तूप घालणार आहे, दोन चमच तूप इथे मी घालते। आणि आता आपण गूळ घालणार आहोत, हा चिक्कीचा गूळ आहे, लगेच मेल्ट होतो, सो तुम्ही हाच वापरा। गॅस एकदम मीडियम फ्लेमवर ठेवूनच ही प्रोसेस करा आणि आपल्याला एकदम पाक नाही बनवायचं आहे। मेल्ट होऊ द्यायचा आधी हा गूळ, गूळ जो आहे तो पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। आता आपण यात तीळ घालणार आहोत पूर्ण, त्यानंतर मी ते शेंगदाणे जे आपण बारीक करून घेतले होते ते घालते आपण मिक्स करून घ्यायचंय। आपण लाडवाला जसं मिक्स करून घेतो त्याप्रमाणेच हे मिक्स करून घ्यायचंय। गुळाचा पाक करायचा नाहीये एकदम पण पातळ, हे वडी बनवताना ही टीप एक तुम्ही लक्षात ठेवा। आपण हे मिक्स करून घेऊ चांगलं। त्यात थोडीशी मी आता वेलची पूड घालणार आहे एक चमच, एक गोळा बनवून घ्यायचा आपण याचा चांगला। मी मगाशी ताटात जे तूप लावून घेतलं होतं त्या ताटात हे ओतून घेतलेलं आहे आणि मी एका वाटीला तूप लावलेलं आहे,
गरम आहे त्यामुळे तुम्ही एकदम सावकाश ते करा. त्या वाटीनेच मी आता सगळीकडे पसरवून घेणार आहे. पूर्ण नीट एकसत सगळीकडे पसरवून घ्यायचंय आपण. आणि ही सगळी प्रोसेस गरम असतानाच करावी लागेल, कारण थंड झाल्यावर ते एकदम कडक होईल आणि त्याच्या वड्या पडणार नाही. त्यामुळे गरम असतानाच ही प्रोसेस करा. आणि गरम असतानाच आपण याचे वड्या सुद्धा करून पाडून घेणार आहोत. आणि तुमच्याकडे जर नॉनस्टिक कढई असेल तर त्यातच तुम्ही ते हे सारण बनवायची प्रोसेस करा, कारण चिपकणार नाही त्या गुळाला. आणि नसेल तर तुम्ही नॉर्मल ह्याच्यात तुमच्या घरी असेल अवेलेबल त्याच्यात केलं तरी सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. आता तुम्ही बघू शकता मी एकदम मस्त हे पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्या वड्या पाडणार आहोत फायनली. पण त्याआधी आपण लास्ट इथे मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे खोबरं थोडंसं स्प्रेड करून देणार आहे. सुकं खोबरं घेतलेलं आहे मी, हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल. सगळीकडे स्प्रेड करते मी आता हे. आणि एकदा वाटी मी पुन्हा एकदा असं दाबून घेणार आहे याच्यावर म्हणजे ते एकदम नीट कव्हर होईल. ठीक आहे, आता आपण पूर्णपणे आपली वडी तयार झालेली आहे. आता फायनली आपण याच्या वड्या पाडणार आहोत. तुम्हाला हव्या त्या शेप मध्ये तुम्ही पाडू शकता. ही गरम असतानाच प्रोसेस करा, कारण थंड झाल्यावर वड्या पडणार नाही त्याच्या. अशा प्रकारे वड्या पाडून घ्यायचे. आता मी वड्या पाडून घेतलेल्या आहेत, आता मी डिश सर्व करणार आहे. तुम्ही बघितलीच मी आताच डिश सर्व करून दाखवली, एकदम मस्त अशा आपल्या मऊसर अशा वड्या तयार झालेल्या आहेत तिळगुळाच्या. सो तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. नॉर्मली आपण तिळगुळाचे लाडू खातो संक्रांतीला, पण या टाईमला तुम्ही वडी करून बघा. एकदम मस्त आणि टेस्टी रेसिपी आहे, लहान मुलांनासुद्धा खूप ही आवडेल. सो तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून बघा. आणि मला तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. किंवा तुम्ही मला इंस्टाग्राम पेजला किंवा फेसबुक पेजला सुद्धा तुम्ही टॅग करू शकता. आमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो तुम्ही तिकडे मला फॉलो करू शकता. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा. जितकं होईल तितकं तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा ही रेसिपी शेअर करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. आत्तासाठी थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग माय टुडेज व्हिडिओ अँड हॅपी संक्रांत.